सात गुंठा मध्ये आज 12-13 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही किती उत्पादन काढलं पैशा मध्ये सांगा मला। असं मी जानेवारी पर्यंत 1,10,000 रुपये झालं आणि आता माझा म्हणजे 4,000 शेती बाबत परत। शेतकऱ्यांना शेती बद्दल नवीन पाठ मिळाले, कमी खर्चाच्या व्यवस्थापनाचे बारकावे कळाले, नवयुगाच्या शेतीचे नवीन आहे मंत्र आहे असे हे उदासी तंत्र यशस्वी हे उदासी तंत्र। काळेगाव रखमाजी भाऊ, हा हरभरा आहे, कोणती व्हेरायटी आहे? यशोदा। बर, आता तुम्ही या यशोदा व्हेरायटीवर तुम्ही उदासी तंत्र वापरलं। बर, हे एकच झाड आहे असं मुळी धरून दाखवा ना शेतकऱ्यांना, मुळी धरून एकच झाड आहे, हे एकच झाड आहे। बर, आता हे हरभऱ्याच एक झाड आहे, असं झाड हरभऱ्याच बनत का? आपल्या आपल्या वावरात पहा, ज्यानं उदासी तंत्र वापरलं नाही आज चक्कर मारा दुपारी जेवण झाल्यानंतर, असं झाड बनत का? खर्च तुम्ही पण केलाय, अच्छा तुमच्या भावाचा आहे, तो नाही बनला, तुम्ही भावाला सांगितलं नसेल ना? सांगितलं पण ते नेट आले, सांगितलं पण ते नाही यायना, आविष्कारची डब्बी लपवून ठेवली असेल, नाही लपवली नाही, नाही रखमाजी भाऊ खरं सांगा, नाही खरंच नाही लपवली, नाही सांगितलं आम्ही त्यांना नेट चालू होते म्हणे आपल्याला भरपूर, अच्छा अच्छा ठीक आहे, आणि तर तसं बी होतं बरं का? रखमाजी भाऊ सांगायला जातात लोकायला, अरे उदासी तंत्र लई चांगलंय, तर लोक सुरुवात करते तुला काय भेटत, तिथे सुरुवात आहे आपली। रखमाजी भाऊने जर सांगितलं अरे लई जोरदार आहे उदासी तंत्र, लई चांगले घटक आहे नी हे विघ्न आर्था कंपनीचे घटक, काय जोरदार आहे आणि काय फुटवे फुटते, तर ते सारे सोडून देतील रखमाजी भाऊ। रखमा तुला काय भेटत, तुझं काही आहे का कमिशन? इथून आपली सुरुवात आहे मित्रांनो, असे सर्व शेतकऱ्यांचे झाड आणलेले आहेत दाखवायला तुम्हाला, इथे ज्या ज्या शेतकऱ्यांनी केलं ते पलीकडचं झाड घ्या, ते पण झाड घ्या, हा ते पण झाड घ्या, हा ते पण, हे सर्व वेगळ्या वेगळ्या व्हेरायट्या आणि वेगळ्या वेगळ्या जमिनीच्या फूल, बनतो असा हरभरा, मग हे सर्व दाखवा तिथं लटकून ठेवा ते मित्रांनो, ठीक आहे ठीक आहे, आता तुटलं ते मित्रांनो, 20 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर एक तंत्र तयार करण्यात आलं, हे तंत्र आहे उदासी तंत्र। या तंत्रामध्ये जी ताकद आहे ऐका इकडे सर्व ठीक आहे, हा ही तर आपली शिमला मिरची, इकडे या इकडे या पहिलवान, एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांच्या, आपला शेतकरी कसं विकासाच्या प्रगतीकडे जातोय मनोगत घेऊया। दादा नमस्कार, काय नाव दादा तुमचं? सारंगधर मगर, गाव शिंदी काळेगाव। सारंगधर भाऊ, उदासी तंत्रांनी तुम्ही शिमला मिरची घेतली शेडनेट मध्ये, किती क्षेत्र आहे? 7 गुंठे, 7 म्हणजे 6 आणि 1 7 ना, का 59 आणि 1 7 गुंठे क्षेत्र आहे शिमला मिरचीच। सारंगधर भाऊ, शिमला मिरचीवर तुम्ही पूर्ण उदासी तंत्र सुरुवातीपासून वापरलं, हा ना मुळ्यावर सांगतो, हा ते मुळ्या सांगतात। 7 गुंठ्यामध्ये आज 12-13 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही किती उत्पादन काढलं पैशा मध्ये सांगा मला। असं मी जानेवारी पर्यंत 1,10,000 रुपये झालं, आता माझा म्हणजे 4,000 शेती बाबत परत, म्हणजे 26 जानेवारी पर्यंत 1,10,000 उत्पादन, टाळा वाजवा। गणिता तुम्हाला दाखवतो ना, गणित बसवतो साठी साठी किती नाही हो, 54 होतात ना, काऊन नाही होत 54, काऊन नाही होत 49 काऊन होतात, उदासी तंत्राचं गणित आहे हे। अजून उत्पादन देणार पीक आहे, सुरुवात आहे, एक झाड तोडून आणलं, हा फुलं किती आहेत सध्या? भरपूर आहेत, मिरच्या पण लागतायत,
माल पण लागतो म्हणजे अजून आपलं उत्पादन देणार आहे जाईल का लाख सव्वा लाख पर्यंत जास्त होईल अडीच लाख रुपये सात गुंठ्यात होऊ शकतात हे शक्य आहे का नाही याच्या आधी नाही पण उदासी तंत्र भेटलं उदासी तंत्र यशस्वी है उदासी तंत्र